हुजूर माझ्यामुळे कधीच कटकट होणार नाही. होय सिद्धी हुजूरांनी केली ती काय होती? कटकटच ना. मुझे बताओ हुजूर, जब से मैं जंजीरा में आया हूं तब से आज तक कभी मेरे हाथों गलती हुई है? माझ्यामुळे कधी कटकट झाली आहे? माझा वास्तात सिद्धी हुजूरांच्या गळ्यातला ताईत कसा बनल याचाच मी विचार केला की नाही? लेकिन हे बघा, मी कधीच खोटं बोलणार नाही. दाल मी जरूर कुछ काला आहे, लेकिन वो दाल दुसरा तिसरा कुणीच नसून कोणाचीच आहे. दाजी हा रणजितीत ठोकायचा खेळ सापडल्यापासून मला त्याच्यावर लयच संशय यायला लागलाय. आपल्या सिद्धी हुजूरांमुळं कसा उभा राहतो, कसा मुजरा करतो? कसा मुजरा करतो? न झुकताच अदाब करतो. बघा आठवा, न झुकता अदाब. याद आया कुमारजी, तुझ्या बोलण्यात खरेपण आहे. आणि बऱ्याचदा महाराजाने असं सांगितलंय, असं एक शब्द कोंडाजीच्या तोंडात नेहमी असतो. ज्या राजाच्या दरबारी मी आज चाकरी केलेली आहे त्या राजाच्या दरबारी परस्त्रीला आई म्हणायची परंपरा. शिवाजी महाराजांनी हेच शिकवलंय आम्हाला. खरं आहे कुमारजी. बघा आता तुमचं तुम्हालाच आठवण, समजा कावा. कुमारजी तू बोलतोयस ते बरोबर आहे. आता पटली ना खात्री? कोंडाजी सहजासहजी जंजिरात आला नाही ते पटली. खात्री पटली. त्याला जर मनापासून जंजिरात यायचं असतं तर आपल्या कुटुंबात कबिला सोबत आला असता तो. पण कोंडाजीचा कुटुंब कबिला आपदार रायगडावरच आहे. कुमारजी काहीतरी गडबड आहे. भय भय हे समज सिद्धी हुजूरांना सांगायला पाहिजे आणि त्यांना पटवून बी द्यायला पाहिजे. भय म्हणजे कस बाद में कटकट नको. कटकट नको. कोंडाजी बाबांना ठाऊक नसे परंतु अजूनही त्या औंढ्याच्या माळावर रक्त भरल्या पायांनी हत्ती अशा फितुरांची वाट बघतोय. कोंडाजी बाबांना ही सजा योग्य ठरेल. राणी साहेब, कोंडाजी बाबा सिद्धीला मुजरे करतायत ते त्यांच्या मनाविरुद्ध. केवळ आम्ही सांगितलं. येसू, येसू, काय झालं? नाही काही नाही. काही नाही मग डोळ्यात अश्रू कशासाठी? राजे आम्ही कोंडाजी बाबांबद्दल नाही नाही ते बोललो याच वाईट वाटतंय आम्हाला. एवढ्या निष्ठावंतास आम्ही फितूर म्हणून हिणवलं. त्यांना हत्तीच्या पायी द्या असं म्हणालो. त्यांचा मृत्यू चिंतला आम्ही. राजे आम्हाला आमचीच लाज वाटतीये हो. आमची पारख अशी पाखरासारखी कुठल्या कुठे उडून गेली.
आम्ही चुकलो राजे, आम्हाला क्षमा करा. येसू, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. तुम्ही तसं म्हणालात कारण तुम्हाला या गनिमी काव्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. मोहिमेविषयी गुप्तता ठेवायची म्हणून आम्ही तुम्हाला काही बोललो नाही. त्यामुळे दोष असेल तर तो आमचा आहे. कुलमुक्त्यार म्हणून राजे, आपण असे बोलू नये. आपण योग्यच केलं. मग तुम्ही स्वतःला अपराधी समजू नका. नाही समजू. आपण आम्हाला सत्यता सांगितली म्हणून आमच्या मनात कोंडाजी बाबा झळाळून निघाले. परंतु गडावर इतर लोक त्यांना दूषण देत आहेत, त्याच काय? येसू दूषण देणारच लोक कोंडाजी बाबांना, कारण कोंडाजी बाबांनी कधी आपल्या त्यागाचा ताशा वाजवला नाही की निष्ठेचं तुणतुणं वाजवलं नाही. कोंडाजी बाबा स्वराज्याचे खरे कलंदर, आधी कलंदर आणि मग सरदार. आज हफसणात जे रयतेचे अश्रू वाहत आहे ते आपल्या कोंडाजी बाबांच्या निस्वार्थी धाडसानं पुसले जाणार आहे. आजची रात्र ही सत्व परीक्षेची शेवटची रात्र. उद्या जंजिऱ्यावर स्फोट होईल आणि दुसऱ्या क्षणापासून सगळं चित्र बदलेल. आज रयतेच्या सुखासाठी कोंडाजी बाबांनी स्वतःवर फितुरीचा आळ ओढवून घेतलाय. पण बघा बघा, उद्या याच रयतेचे हजारो हात तो आळ पुसण्यासाठी पुढे येतील. मोहीम फत्ते होताच कोंडाजी बाबांना आम्ही सन्मानानं रायगडावर आणू. तो दिवस आमच्या कोंडाजी बाबांच्या आयुष्यातला सोन्याचा दिवस असेल. खरंच राजे, तो दिवस सोन्याचा असेल. शिलेदार, 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 क्या हुआ? आप अभी तक सोए नहीं? रात काफी गहरी हो चुकी है. झोपसीना झाले बाबा. आप क्यों इतना परेशान होते हो? लवंगी बाय, काय सांगू तुम्हासनी माझ्या दिलाचा सर. आज पातूर लई मोहिमा केल्या, लई योजना आखल्या. अब काळाच्या जबड्याच्या आतमध्ये जाऊन भी परत आलोय आम्ही. लई अडचणी आल्या. राजपातूर मनाचा थारा कधी हल्ला नव्हता बघा. सब ठीक हो जाएगा. लवंगी बाय, मी निस्ता नावालाच कोंडा आहे, नाहीतर शिवधोंडाच. असा सन्नकना काळावर बसला की नाही की माणूस पाणी बी नाही मागत. हे तर लई येळ गेला वो. आप फिक्र मत करना. लवंगी बाय, माझ्या राजाच सपन आहे यो जंजिरा स्वराज्यात आणण्याच. आणि यो जंजिरा स्वराज्यात का आणायचं माहितीये का?
तुमच्या सारख्या बाया बापड्यांची आबरू वाचवण्यासाठी, त्यांना सुखी ठेवण्यासाठी. नावाला जंजिरा आहे, नाहीतर पान राक्षसच देऊ. माझ्या बाप बापड्यांचं लई रागात पिलंय यानं. हुंदक्यांचा फडशा पाडलाय, किंकाळ्यांची पानं पुसल्या ती तोंडाला, त्यांची जवानी अशी वरपून वरपून खाल्ली आहे त्यानं. कोपरा पातूर वागाळीस तवर. लई हरामाची औलाद आहे आणि म्हणूनच त्याचा घास घेण्यासाठी मी हेतूवर आलोय. मोहकाच मिळेन बघा. माझ राज वाट बघत असतील तिथं किनाऱ्यावर. थोरल्या महाराजांचं बी सपान होत हे जंजिरा स्वराज्यात घेऊन यायचं. त्यांचा बी आत्मा पाखरू बनून फिरत असेल इथंच कुठेतरी. आणि त्यांचं सपान पूर्ण होताना या कोंडाजीचा हातभार लागावा म्हणून जीव कासावीस होतो. या काय बी मनासारखं विना झालंय बघा. आमीन. आमीन. खंडूजी, फौजेला आदेश द्या, तयार राहा म्हणावं. कविराज, फौजा तयार आहेत. स्वारांनी घोड्यावर जिन कसलाय. छान, आता आपली फौज थांबेल ते घोड्यांच्या टापा समुद्राच्या पाण्यात बुडाल्यावरच. आता राहत नाही म्हणून विचारतोय. अहो, आपला खरा शत्रू वरून येतोय. मग आपण खाली का निघालोय? खाली म्हणजे जंजिऱ्यावर. हो, पण जंजिऱ्याच्या मोहिमेची एवढी निकड होती का? नाही, तुम्हीच सांगा. निकड असल्याशिवाय महाराज कोणताही निर्णय घेणार नाहीत. तरी माझ्या मते जंजिऱ्यावर जाण्याची ही वेळ योग्य नाही. आणि का? तर त्या कोंडाजीसाठी. रावजीना ना, अहो दुसरी बी कारण असतील की. ती ह्यांनाच माहीत, पण ते सांगणार नाहीत. त्यांच्याकडून आजपर्यंत कोणती खबर बाहेर आली आहे का? पण हे मात्र खरं. काय बैरजी काका? अहो, राजांनी सांगायचं आणि आम्ही करायचं. तशा बी आमच्या खबरा गोणीत बांधलेल्या असतात आवळून. बघा, म्हणजे बैरजी नायकांना ठाऊक आहे सगळं. अहो, त्यांना काय, आता तर सर्वांनाच ठाऊक आहे. खरंय. अहो, आपलं सोडा, घोड्यांच्या मानाही वळल्यात जंजिऱ्याच्या दिशेनं. त्यांनाही अंदाज आलाय. वहिनीचा वहिनीचा, आम्हाला इजाजत द्याल ना जंजिऱ्यावर जाण्याची? ते आता मातोश्रींनाच विचारा. बाळराजे, तुम्ही पुढच्या वेळेपासून मोहिमेवर जा. आणि तसेही या धामधुमीच्या काळात तुम्हाला एक जोखीम स्वीकारायची. खरंच वहिनीचा. आणि हे आता तुम्ही दादासाहेबांना विचारा. ते बघा, आलेच तुमचे दादासाहेब. राजे, यश घेऊन या. कुणाच्या मनात काही शंका? नाही महाराज. एक गोष्ट ध्यानात घ्या. नांत्या गोकुळा शेजारी कालिया नागाचा डोह असतो. हा कालिया आपल्या विषानं बाळ गोपाळ मारतो, त्यांचं जगणं मुश्किल करतो.
गुराढोरांना पाण्यावाचून व्याकुळ करतो. वराज्याच्या गोकुळा शेजारी सुद्धा असाच एक डोह आहे, उफाळता दर्या, आणि त्या दर्यातल्या जंजिऱ्यावरचा सिद्धी नावाचा विषारी नाग कालिया. जर कालियाला ठेचायचं असेल तर डोहात शिरावच लागत. आम्ही तेच करतो आहोत. पण महाराज, या वेळेस तुम्हाला एक नाही तर दोन कालियांना ठेचावं लागेल. एक म्हणजे सिद्धी आणि दुसरा कोंडाजी. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गुस्ताखी माफ हुजूर. देखो अब्दुल्ला, हुजूर मैं मानता हूं कि कुमाजी मूर्ख है, कम अकल है. उसकी बात हमारे सामने क्यों? बकवास बंद करो. हुजूर मैं ये कहना चाहता हूं कि हुजूर कुमाजी की बातों में कुछ है, हमें उसे वजूद देना चाहिए. हुजूर कहना क्या चाहते हो? हुजूर कुमाजी की कई सारी बातें गलत भी तो नहीं है. अगर उसकी बातें सही है तो गद्दार कौन है? कोंडा जी. क्या? नहीं, सबसे बड़े गद्दार तुम हो. हुजूर आप ये क्या कह रहे हो? वो कोंडा जी आप. खामोश! हम कोंडा जी पर एतबार कर रहे हैं, इसलिए तुम्हें लग रहा है कि तुम्हारी अहमियत कम हो रही है. अहमियत? हुजूर अहमियत मिला भी म्हणून का मी तुमच्या पायाशी आहे. हुजूर जेव्हापासून तुम्हाला बघितलंय, भेटलोय, तेव्हापासून मी माझा विठ्ठल विसरलोय. हुजूर हुजूर तुमची सेवा करता यावी, खिदमत करता यावी म्हणून या खऱ्या पाण्याला गोड मानलं मी. आणि तुम्ही? और तुम्हें एकाएक वहम कैसे हो गया? हुजूर कुमाजीला कलाल बांगडी जवळ खिळा सापडला. कोंडाजी तो कोंडाजी कागदावर काहीतरी लिहित असतो, निशान बनवत असतो. हुजूर जरूर कोई छुपी जुबान है. अच्छा, आणि ती लवंगी, तिची तर जुबान, चालढाल, रंग, तेवर सब बदल गया है. कोंडाजी की जुबान बोलती है, मानो कोंडाजी के अलावा इस दुनिया में कोई है ही नहीं. अब्दुल्ला तो कनीज है, बांदी है, दासी है, उसे अपनी जुबान कहां होती है? और दूसरी बात, कोंडाजी पर तुम्हें शक हो रहा है, उससे ज्यादा गुनहगार तुम हो और गद्दार भी. हुजूर हुजूर ये क्या कह दिया आपने? मैं और गद्दार? ओ कोंडा जी को कौन ले आया? मैं? तुम ही लाए थे और आज उसे गद्दार कह रहे हो. इसका मतलब कोंडा जी को परखने में तुमने कसूर की. हुजूर हुजूर गलती हो गई. हुजूर गलती हो गई. गलती सुधारो अब्दुल्ला, और बिना सबूत हमारे सामने आना नहीं. हाँ हुजूर, मैं सारे सबूत इकट्ठा करूंगा और आपके सामने पेश करूंगा, और अपने आप को बेगुनाह साबित करके ही रहूंगा. देखना हुजूर, असली गुनहगार जल्द से जल्द आपके कदमों में होगा. हुजूर हाँ.